राज्य सरकार ने कोरोना संक्रमण को देखते लगाए वीकेंड लॉकडाउन के पहले दिन नागपुर शहर के व्यापारियों की ओर से अच्छा प्रतिसाद मिला मगर जनता की ओर से दिखा मिला जुला प्रतिसाद महाराष्ट्र के साथ ही नागपुर शहर में कोरोना संक्रमण बढ़ते जा रहा है कड़े नियमों के बावजूद ये संक्रमण रोकने का नाम ही नहीं ले रहा है इसी कारण राज्य सरकार ने पूरे महाराष्ट्र में वीकेंड लॉकडाउन की घोषणा की है लॉकडाउन के पहले दिन हमारी टीम ने शहर का जायजा लिया तो शहर के प्रसिद्ध इतवारी स्थित किराना ओली और महल स्थित केली पार्क रोड पर सभी दुकानें बंद थी आशंका थी कि व्यापारियों की ओर से इस लॉकडाउन को प्रतिसाद नहीं दिया जाएगा मगर पूरा शहर इसके विपरीत दिखा दिया जहाँ व्यापारियों की ओर से सरकार को प्रतिसाद दिया गया वही सामान्य जनता की ओर से मिला जुला प्रतिसाद दिखाई दिया पुरातीन लोक रस्त्यावर घूमते नजर आए और कोई सब्जी लेने तो कोई लॉकडाऊन देखणे यही नजारा शहर के सभी चौराह पर और गलियों में दिखाई दिया महाराष्ट्र सोबतच नागपूर शहरात वाढता कोरोना संक्रमण बाबत राज्य मंडळ राज्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले होते त्याचा महत्त्वपूर्ण पुरु, महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे वीकेंड लॉकडाऊन वीकेंड लॉकडाऊन हा शुक्रवार रात्री आठ वाजल्यापासून तो सोमवारي सकाळी सात वाजल्यापर्यंत हा वीकेंड लाऊट गोन असणार आहे आज शनिवार आहे आमच्या एन बी सी टीमनी नागपूर शहरातल्या काही महत्त्वाच्या बाजारपेठेची तपासणी केली पाहिलं की विकेंड जो राज्य सरकारने लॉकडाऊन लावलेला आहे तो कितपत सफल झालेला आहे सध्या आपण नागपूर शहरातली मोठी बाजारपेठ मानली जाणारी अशा किराणावळीमध्ये आहे किराणावळीचा दृश्य पाहू शकत असाल की सगळे दुकानं बंद आहे सांसूम आहे सगळ्या दुकानात सगळ्या दुकानाला कुलूप लागलेले आहे गर्दी नाही आहे या विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे याच्या व्यतिरिक्त आपण इथे कधी आलात तर पाय ठेवायलाही जागा नसतं होलसेल होलसेल दुकानावर आहो की रिटेल घरगुती किराणावाले जे घरगुती किराणा वापरतात तेही लोक इथे येतात आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते पण जेवढे इन बी सी टीम नागपूर शहरामध्ये आज फिरली त्यात प्रा प्रामुख्याने असे जाणवले की व्यापाऱ्यांकडनं व्यापाऱ्याकडनं या व्या विकेंड लॉकडाऊनला पूर्ण समर्थन मिळालेलं आहे पण जनतेकडनं पाहिजे तसं एक समर्थन मिळालेलं नाही रस्त्यावर गर्दी आहे लोकं घराच्या बाहेर निघालेली आहे प्रशासनाने पहिलेच सांगितलं होतं की गरज असल्यावरच घराच्या बाहेर निघा पण असं कुठेही पाहता पाहायला गेलेलं नाही आहे आता आपण सध्या इथल्या ओळीमध्ये आहे दुसरे दृश्य आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहे ते आहे महाल इथल्या प्रसिद्ध असे कविबाग रोड तिथे कपड्याचा बाजार आहे आता आपण आलो आहे महाल इथले प्रसिद्ध असे कपडा बाजारपेठमध्ये आपण पाहू शकत असाल की किराणा ओळीच्या व्यतिरिक्त इथे काही वेगळं दृश्य नाही आहे दुकानं सगळे बंद आहे मोठ्या प्रमाणात दुकानं बंद आहे ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं अपेक्षा होती की आज त्या परत ते आंदोलन करतील किंवा दुकान उघडण्याचा प्रयत्न करतील असं काही झालेलं नाही आहे कुर व्यापाऱ्यांकडनं शंभर टक्के सहयोग हा राज्य सरकारला देण्यात आलेला आहे परंतु जी रहदारी रस्त्यावर सध्या दिसत आहे त्या त्यामुळे जनतेकडनं समाधानकारक प्र हे प्रतिसाद राज्य सरकारच्या या वीकेंड लॉकडाऊनला ना मिळालेला नाही आहे त्यामुळे आमच्या चॅनलमार्फत आम्ही जनतेला हेच सांगू इच्छितो की जो नागपूर शहरामध्ये जो कोरोनाचं संक्रमण वाढतात आहे हे खूप भयानक परिस्थिती सध्या नागपूरमध्ये आहे त्यामुळे आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर निघा स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या परिवारालाही सुरक्षित ठेवा कॅमेरा पर्सन अखिलेश सह अभिषेक पानसे इन बी सी न्यूज नागपूर बी न्यूज के न्यूज केले अभिषेक पानसे की रिपोर्ट